अंकुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने अमरावती येथील उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती, त्यामुळे याचा सर्वत्र निषेध येत आहे. आज अमरावती शहरातील राजकमल चौकात स्वर्गीय उमेश कोल्हे यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून या ठिकाणी विदर्भ कुंभार समाजाच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्ह्यातील कुंभार समाज बांधव यावेळी उपस्थित होते. यावेळी कोल्हे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आमदार रवी राणा देखील उपस्थित होते. कुठला असा प्रयत्न करेल तर त्यालाही 10 वेळा त्याच्यापासून सदबुद्धी मिळाली पाहिजे की अशा प्रकारचा खऱ्या अर्थानं क्रोध आणि इतकी खराब पद्धतीनं मारणं हे खऱ्या अर्थानं कोणाच्याही डोक्यात, कोणा कोणत्याही समाजाचा असो, कुठल्याही समाजाचा घटक असो, कोणीच असं कृत्य करू नये. हे समाजाला काळीमा फाळण्याचं काम, खऱ्या अर्थानं या देशामध्ये दाग लावण्याचं काम, महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये दाग लावण्याचं काम हे या ठिकाणी झालेलं आहे. आणि यासाठी कुठल्याही स्तरावरची लढाई आम्ही लढू आणि या ठिकाणी कोल्हे परिवाराला न्याय देऊ हे मी आपल्या सगळ्यांना गवाही देतो. उद्या हनुमान चालीसाचा पठण कोल्हे परिवारांच्या घराच्या समोरचं जे प्राचीन मंदिर आहे वैसंकुलीचं, त्या ठिकाणी हनुमान चालीसाचं पठण ठेवलं आहे. मी सुद्धा त्या ठिकाणी येणार आहे, माझे खासदार नवीन राणा सुद्धा येणार आहे. कारण की जे संकट अमरावतीवर महाराष्ट्रावर देशावर आपलं आलेलं आहे त्या संकटाचा सामना करण्यासाठी संकट मोठ्यांच्या माध्यमातून हे भयमुक्त अमरावती झाली पाहिजे. सगळे लोक आपल्या चांगल्या विचाराने आशाने जगले पाहिजे आणि जे द्वेषाची भावना घेऊन काही लोक काम करतात त्यांनासुद्धा सदबुद्धी मिळाली पाहिजे. या उद्देशानं आपण हनुमान चालीसाचं वाचन करू आणि त्या ठिकाणी उमेश भाऊंच्या आत्म्याला शांती मिळू आणि त्या परिवाराला या कठीण परिस्थितीमध्ये या परिस्थितीत सामना करण्याची शक्ती मिळू हे सुद्धा त्या ठिकाणी प्रार्थना करणार आहे. तर आपण सगळे या अशी आपल्याला विनंती करतो आणि पुन्हाच उमेश भाऊ कोल्हे यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो, नमन करतो, प्रणाम करतो. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.